दर वर्षा ऑक्टोबराच्या दुसऱ्या सोमारा कोलवेच्या चर्च ऑफ अवर लेडी ऑफ मर्सीचे कोलवा फामा मनयतात. हे फेस्त म्हळ्यार ल्हान जेजूचे फेस्त. ह्या फेस्ताक ल्हान जेजूची मेणाची मूर्ती आलतारातल्यान सकयल काडटात आनी भावीक व्हडा श्रद्धेन ताची पुजा करतात. ह्या जेजूच्या मूर्तेत एक वेगळी शक्त असा अशा भाविक मानतात. 17व्या शेकड्यातल्या एका काणयेप्रमाण एक जेजुईत पाद्रीक फादर बेनिटो फेरेराक मोजांबिकाच्या दर्यादेगेर ही जेजूची मूर्ती मेळ्ळी. जेन्ना फादराची नियुक्ती कोलवेच्या चर्च ऑफ अवर लेडी ऑफ मर्सीत झाली तेन्ना तो ही मूर्ती हांगा घेऊन आयलो आणि ताणें ही मूर्ती आलतारात बसयली. फुडें जेन्ना राशोलच्या सेमिनारीत ताची बदली झाली तेन्ना ताणें ही मूर्ती थंय व्हेली. कोलवेच्या लोकांनी फादराक ती मूर्ती परत दिवची म्हण जायत्यो विनवण्यो केल्यो, मात फादरान आयकूंक ना. निर्शेल्ले लोक थंयच्यान परतले, मात वाटेत तांकां त्या ल्हान जेजूच्या मूर्तेर आशिल्ली हिऱ्याची मुदी मेळ्ळी. खोशी जाल्लो लोक परत आयलो आनी ताणी जेजूची तशी मूर्ती तयार केली आनी त्या मूर्तेच्या हातीत ही मुदी घातली. कोलवा, सेरनाबाटी, गौंडाळी आनी वेलीच्या लोकांनी एकठांय येवन ह्या नव्या मूर्ते खातीर वेगळो आलतार बांदलो. आयज मेरेन लोक व्हडा श्रद्धेन ह्या मूर्तेची पुजा करतात. प्रुडंटा खातीर सावियो डायस.